एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा कोकण शिक्षक मतदारसंघ गेली अनेक वर्ष शिक्षकच या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते आणि पुन्हा एकदा शिक्षकांनी या मतदारसंघामध्ये आपल्यापैकी असणारा शिक्षक हाच इथला आमदार असला पाहिजे की जो आपले प्रश्न विधानसभेमध्ये आणि सरकारसमोर मांडेल आणि त्या मानसिकतेतून जवळजवळ एकतीस संघटनांनी या पूर्ण निवडणुकीमध्ये शिक्षकांच्या असणाऱ्या संघटनांनी पाठिंबा ज्ञानेश्वर मात्रेंना दिला होता त्यामुळे हा विजय हा अतिशय सोपा झाला माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील या दोघांच्या नेतृत्वामध्ये हा विजय हा नक्की होणार होता हे पूर्वीपासूनच आम्ही सांगत होतो आणि त्यामुळे हा विजय सहजपणे शक्य झाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा कोकण हा हिंदुत्वाचा असणारा बालेकिल्ला आहे आणि हिंदुत्वाचा विचार करणारा प्रत्येक व्यक्ती हा या ठिकाणी या मतदारसंघामध्ये नेहमीच युतीबरोबर राहिला आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हिंदुत्वाच्या विचाराने एकत्र आलेले आहेत विकासाच्या विचाराने एकत्र आले आहेत सर्वसामान्य माणसांचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून एकत्र आलेत त्यामुळे विजय हा नक्की हिंदुत्वाचाच होणार होता त्यामुळे विजय हा हिंदुत्वाचाच झाला आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा विजय हा हिंदुत्वाचाच होईल शिंदे आणि फडणवीस यांच्याच नेतृत्वात होईल यात काही शंका नाही मी एकच गोष्ट सांगेन यामध्ये जे श्रेय आहे ते शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांचं शिक्षक या सगळ्या संघटनांमधले असणारे छोटे छोटे कार्यकर्ते की ज्यांनी अहोरात्र असे प्रयत्न केले अहोरात्र प्रयत्न दिवसाचं दिवस नाही पाहिला रात्र नाही पाहिली त्या पालघरपासून पूर्ण सिंधुदुर्गाच्या त्या टोकापर्यंत सगळे कार्यकर्ते झटत होते त्यामुळे हे झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मतदानामध्ये सुद्धा ब्याण्णव टक्के मतदान होणं हे काही पॉसिबल नाही एवढ्या वर्षामध्ये आपण पाहिलं असेल साठ बासष्ट टक्के मतदान होत होतं हे ब्याण्णव टक्के मतदान का झालं कशासाठी झालं तर या सर्वांनी ठरवलं होतं की आपल्याला आपला आपल्यापैकी असणारा शिक्षकच आमदार असला पाहिजे आणि त्यामुळे हे सहजपणे शक्य झालं आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांचं हे यश आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की सहा वर्ष पराभवानंतरसुद्धा एक कार्यकर्ता सातत्याने लोकांच्या प्रश्नासाठी शिक्षकांच्या प्रश्नासाठी ज्यावेळेला सर्वांकडे जात असतो सरकार दरबारी भांडत असतो हे त्याचं श्रेय आहे